सेम सर, तो नरडस धरतोय, दुसरं काही धरत नाही. आणि सगळ्यात अडचणीची गोष्ट अशी आहे की त्याने बोकडाचं मांस खाल्लेलं नाही. बोकडा बोकड सोडला, बोकड खात नाही. त्याला माणसाच्या रक्ताची सवय लागली. आता आम्ही पेशंटच्या जवळ आहे, मी इथं कम्प्लीट रक्त शोषून घेतलंय त्याने. खाल्लंय मांस पण, खाल्लंय मांस खाली 2-2.5 किलो पर्यंत मांस सुद्धा खाल्लं. काहीच ठेवलं नाही, नरका ठेवलं नाही. समोरचा पार्ट जो आहे ब्रेस्टच्या बाजूचा, तो पण खाल्लाय सगळा. जाळे जाळे पाहिजे, जाळ्याशिवाय तो पकडला जात शकत. प्लीज प्लीज सर प्लीज, आपणच लक्ष घाला. नाही नाही, हा सर हा जो आहे ना, तो एवढा ताकदवान आहे आणि तो एवढा प्रबळ अटॅक करतोय, तिथं काहीच कळायला तयार नाही. नाही नाही, 2-4 तो 100 माणसाच्या अंगावर येईल धावून. 100 प्रत्यक्ष लोक आहेत. आता मी स्वतः डेड बॉडी उचलून आणली ना तिथून. पैठण कडून आलाय, पैठणला जे अटॅक केला तो सुद्धा हाच असावा. आणि मध्ये काय झालं, त्या नागनाथ गर्जेच्या वेळेस ती मादी त्याला सोडून गेली, तो अधिक चवताळा त्या कालावधीत. आता काय झालंय, कालपासून परत ती मादी, आणि ते नेमका मीटिंग पिरियड आहे त्याच्यामुळे तो जास्त गरम होतो. डिस्टर्ब झाला माणूस दिसला की तो त्याच्या अंगावरती अटॅक करतो आणि मॅनकाइंड वरतीच येतोय सर. जनावर खायना, बोकड खायना, बोकड सोडले, 4 बोकड सोडले होते आम्ही ह्याला किनीला. 2 पिंजऱ्यामध्ये सोडले, 2 बाहेर बांधले, 2 परत फ्री सोडले होते. 6 बोकडापैकी एकालाही हात लावला नाही, तो तसाच सोडून गेला. एवढं प्लीज सर तुम्ही लक्ष घाला, होऊन जाईल. हो हो. आणि याच्यातलं टेक्निकल, नाहीतर मग नवाबला बोलवा हैदराबाद. हो 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 हो. बर, त्याला थांबवायला सर, तो मांस खायना ना, नाहीतर त्याला किती बोकड सोडून दिले असते आपण. हा, नाही येणार आहे तो डेड बॉडी कडे येईल तिथं. आता त्यांनी तिथे जे आहे बकरे बांधले, 2 बकरे बांधले. आणि नाही, डेड बॉडी मी उचलली लगेच. डेड बॉडी कशाला ठेवू सर? डेड बॉडी तिथे राहिल्यावर आणखी लोक गरम होतील, काहीतरी उद्योग वाढेल आणि लोक गरम व्हायला लागले. आणि तो परिसर जो आहे, माझे नातेवाईक आहे, सकाळचा प्रकार बी नातेवाईकाचा आणि हे पण माझे नातेवाईक, माझ्या आईकडून. मी बोलतो ते 100% आमचे ऐकणारे लोक आहेत. एक पण नाही माणूस, एक बाई माणूस कसं गेलं कापूस याच्याला. जाऊ नका म्हणलो होतो तरी गेलंय. आता काय, मानवी स्वभाव आहे ना. छोकरा आला पुढं आणि हे दोघे होते, दोघे होते सर, आई मुलगा आणि सकाळी जे आहे तो विजय नावाचा पुतणी आहे. त्या पुतण्याने पायाला धरून म्हातारी वळली इकडं आणि त्यांनी नरड्याला धरली होती. त्यांनी पलीकडे व्होकल कॉर्डची जी नर्व आहे ती दाबली त्यांनी. नाही, लकीली वाचली ती. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते, आता इम्पल्स म्हणून दवाखाना आहे डॉक्टर संदीप गाड्यांचा, तिथे व्यवस्थित आहे, ते सेटल आहे पेशंट. परंतु हे मात्र लयच भयानक केलं. त्याने सेम खातोय सर तो तिथेच.
नागनाथ गर्जे भापकर स्वराज भापकर आणि ही तिसरी केस बळे आमचे पाहुणेच मंडळी आहे त्यांचे टोटल ते बघितल्यावर ते नको नकोच वाटते फार भयानक नाही ते फोटोग्राफ आम्ही नाही आले म्हणाला फक्त पोलीस हा पैठणचे आले असतील पण तो हाच आहे सर पैठणचा हाच आहे मॅन किलर तो पैठणचा तोच आहे सुरडीचा तोच आहे किनीचा तोच आहे काल मंगळवार अटॅक केला तोच आहे पारगावचा सकाळचा तोच आहे आत्ताचा तोच आणि हा बिघडलाय सर तो 100% हे झालाय परंतु आता तो ए कॅटेगरीमध्ये असल्यामुळं ते पुन्हा अजून हे वन्यजीव प्राणीवाले लागायचे म्हणून आम्ही चुकीचं काही बोलत नाहीये परंतु लोक फार फार गरम व्हायला लागले लोक रस्त्यावर येतील हो प्लीज प्लीज चला केंद्रेकर साहेब हे औरंगाबादला एक गण आहे मोठी महापालिकेने औरंगाबादच्या एम शिडकोमध्ये शिरला होता सर त्यावेळेस शिडकोचे हे होते केंद्रेकर आयुक्त ते म्हणले की ती जण पण मी पाठवतो आणि जाळी तमाम महाराष्ट्रामध्ये कुठे आहे काय आहे ते मी बघतो आणि पाठवतो आता महाजन आले सी सी एफ नागपूरला सुद्धा आणि सुधीर भाऊ म्हणतायत की त्याच्यातली एक अतिशय तगडी टीम हे सर खेड मंचरला जे लोक आहेत तिथलं जे ते कलाबंदिस्त करतात ना आता हा पकडला ह्याला सजा होती या बिबट्याला याला आयुष्यभर बंदून ठेवण्याची सजा होती याला तर त्याच्यासाठीच त्याचा माग त्याच्यानंतर त्याचं आता जे हे केलेलं आहे डी एन ए त्याचा डी एन ए टेस्ट व्हायला पाहिजे त्याला घेतली जाते सजा होते आणि त्यात काय प्रॉब्लेम की आपल्याला भरपूर काही वाटतं राग येतो आता हे बघितल्यावर एक मिनिट तरी थांबा वाटतं त्याचं फोट